हाय फ्रेंड्स, वेलकम टू सीमाज किचन। सीमाज किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मक्याचे वडे। यासाठी आपण घेतला आहे 2 मक्याच्या कणसांचे दाणे काढून घेतले आहेत, आलं लसूण, हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, चिरलेला पालक, धणे जिरे पावडर, तिखट, हळद, जिरे, ओवा, मीठ आणि थोडं लिंबू। हे मक्याचे दाणे आता आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया। आणि ह्यातच आपल्याला जिरं टाकायचं आहे। आणि हे जरा असं जाडसर आपल्याला क्रश करायचं आहे, फक्त एकदम बारीक नाही करायचं आहे। ह्यातच जिरं पण टाकून घेऊ। आणि हे आता आपण थोडं जाडसर असं वाटून घेऊया। आता आपलं हे मिक्सरमध्ये काढून झालं आहे। हे अशा टाईपचं आपल्याला थोडं जाडसरच ठेवायचं आहे। त्याच्यात अखंड दाणे राहिले तरी पण चालतात, छान लागतात ते। आता हे आपण काढून घेऊया। ह्यात आता आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ 1 चमचा। त्यानंतर कोथिंबीर टाकून घेणार आहे, पालक टाकणार आहे, आणि हे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आपण पहिले 2-3 चमचे टाकणार आहे, आणि नंतर जर जरूर पडली तर मग अजून टाकायचं आहे। 3 चमचे आपण डाळीचं पीठ टाकून घेतलं आहे। आता ह्यात आपल्याला 1 चमचा धणे जिरे पावडर टाकायचे, 1 चमचा तिखट, 1/2 चमचा हळद, ओवा टाकायचा 1 चमचा, आणि मीठ चवीप्रमाणे। त्यानंतर याच्यात थोडं लिंबू पिळून घ्यायचं आहे। थोडा पण लिंबू पिळून घेतला याच्यात। ह्यात मका जसं असेल तशाप्रमाणे याच्यात पाणी सुटतं। मक्यात जर जास्त पाणी असेल तर मग हे जास्त पातळ होईल। त्या प्रमाणात आपल्याला याच्यामध्ये थोडं पीठ टाकायचं आहे। म्हणून आपण आधी बघणार आहे की आपल्याला किती पीठ लागणार आहे तसं, आणि मगच त्याच्यात टाकणार आहे। आता हे जरा पातळ आहे त्यामुळे आपल्याला हे पीठ अजून टाकावं लागेल थोडं। आपण हे आणखीन 1-1.5 चमचा पीठ टाकून घेऊया। आता हे व्यवस्थित असं घट्ट मिश्रण तयार झालंय आपलं। एवढं घट्ट आपल्याला हे पाहिजे आहे। जास्त पातळ असेल तर मग पीठ टाकायचं, किंवा जर जास्त कोरडं असेल तर त्या प्रमाणात पीठ थोडं कमी लागतं। बाइंडिंगसाठी आपण याच्यात पिठाचा वापर केला आहे, त्यामुळे ते कमी जास्त प्रमाणात त्याचं होऊ शकतं। आता आपलं हे मिश्रण तयार आहे आणि इकडे आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण याचे वडे करून घेऊया। हे हातावर पण ठापू शकतो आपण, किंवा असं जर जाड कागद घेतला आपण प्लास्टिकचा तर त्याच्यावर पण ते व्यवस्थित होतात। असे आता आपण याच्यावर हे 2-3 वडे थापून घेऊ। तोपर्यंत आपलं तेल पण छान तापलं आहे। सुरुवातीला तेल एकदम जास्त तापलेलं नकोय, मीडियम फ्लेम हवं आपल्याला। तेल असेच आता आपण हाताने सुद्धा टाकू शकतो। हाताने आपल्याला फक्त असा हातावर वडा घ्यायचा आहे, गोळा घ्यायचा आहे, आणि त्याचं असं करून मध्ये सोडून द्यायचं आहे। असे आता आपण सगळे वडे याच्यात टाकून घ्या। हे आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे आहेत। आता
ते छान मस्त कुरकुरीत होत आहे. तोपर्यंत आपण अजून बाकीचे वडे पण थापून घेऊया. हे वडे खायला अगदी छान कुरकुरीत लागतात. खमंगाचे वडे आपले खायला सगळ्यांना खूप आवडतात. हे आता आपले दोन वडे तयार आहेत, ते आपण काढून घेऊ. गॅस थोडा हायवर ठेवायचा आहे. आता आपण याच्यात अजून वडे टाकून घेऊया. वडे टाकताना तेल नेहमी तापलेलं असायला हवं. असेच आता आपण सगळे वडे तळून घेऊया. आता हे वडे काढून घेऊया आपण. छान झाले सगळे वडे आपले. आता तळून झाले आहेत, हे खाण्यासाठी तयार आहेत. आता आपण हे सर्व करूया. तर असे हे चटपटीत वडे खाण्यासाठी तयार आहेत. बघूया. असे हे वडे खूप सुंदर लागतात. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. थँक्यू.